एकूण हे जे झालेलं आहे त्यात माझ्या राजकीय अभ्यासानं ह्या दोन व्यक्तिमत्वाचा मोठा वाटा आहे की जेणेकरून आमच्यात आणि उद्धव साहेबांच्यात दरी पडली, त्याला हे दोघं अजून दोन दोघं तिघं आहेत हे कारणीभूत आहेत. कोणते दोघं सांगितलं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर. आता तो काळ असा होता की मी आमदार होतो, परंतु मी आय काँग्रेसचा आमदार होतो आणि या सगळ्या घडामोडी माझ्या माहितीने एका पावसाळ्या अधिवेशनात चालू होत्या आणि तिकडं आता मी आय काँग्रेसमध्ये असल्यामुळे शिवसेनेत काय चाललं आहे याचा मला निश्चितपणानं काहीच माहीत नाही आणि विनाकारण कुणावर आरोप किंवा खोटं बोलण्यात काय अर्थ नाही. त्यांच्या विरोधात आक्षेप घेतला गेला आहे की त्यांनी गुन्ह्याची माहिती जी आहे ती लपवलेली आहे असा उद्धव ठाकरे शिवसेनेकडून आक्षेप घेतला. कायदा ते बघेल, ते कायद्याचं काम आहे, ते आपलं काम आहे. दुजा लटकेंच्या प्रचारामधला आज अंधेरीमध्ये सुरुवात झालेला आहे, भाजपलाही जागा सोडलेली आहे शिंदे गटाने, कसं बघता या लढतीकडे काय वाटतं आपल्याला? पटेल यांना गेल्यावेळी चांगली मतं पडलेली आहेत, ही एक त्यांची जमेची बाजू आहे आणि या ठिकाणी लटके ताय उभा राहिल्यानंतर पटेलांचा गेले 3 महिने सातत्यानं पाठलाग होता की माझा पराभव झाला आहे, मला संधी द्या आणि त्यासाठी मोठ्या मनानं एकनाथ शिंदे साहेबांनी ही जागा भारतीय जनता पार्टीला सोडलेली. बॅक टू बॅक मनसे अध्यक्ष राज ठाकरेनं बॅक टू बॅक मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे, काय वाटतं मनसे भाजप आणि शिंदे गट अशी युती महाराष्ट्रात बघायला मिळेल? 100% होऊ शकते. तुमचं मत काय, काय वाटतं व्हावी राज्याच्या हितासाठी कल्याणासाठी अशी युती निश्चितपणानं व्हावी? बापू तुमचं जे शिंदेगडाचं चिन्ह आहे ढाल तलवार याला शीख बांधवाने आक्षेप घेतलेला आहे, ते कोर्टात गेलेले आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या भावना दुखावल्या जातात या चिन्हामुळे. ढाल तलवार छत्रपती शिवरायाची आहे, आमचं हिंदवी स्वराज्य मावळ्याने उभा केलं ते ढाल तलवार हातात घेऊनच उभा केलेला आहे आणि आमच्या ऐतिहासिक परंपरेला असलेल्या चिन्हावर शिखांनी असा दावा करणं चुकीचं आहे. आज शीख म्हणतील भावना दुखवल्या, उद्या राजस्थानमधले राजपूत म्हणतील भावना दुखवल्या, कर्नाटकातलं रेड्डी म्हणतील भावना दुखवल्या. हे चिन्ह आम्ही आज आम्हाला मिळालेलं आहे. शीख बांधवांची कुठला पक्ष असेल त्यांनी एका क्षत्रियाचं चिन्ह घ्यावं. चिन्ह गुटवल्यामुळे शिंदे गटाचे जे 50 आमदार आहेत यांच्याजवळ भाजपमध्ये जाण्याची नामुष्की उडवू शकते, काय वाटतं आपल्याला? हा तात्पुरता निर्णय तुम्हाला माहीत आहे, हा फक्त अंधेरीच्या निवडणुकीसाठी घेतलेला निर्णय आहे. अंधेरीची निवडणूक झाल्यानंतर याची अनेक वेगळे उत्तर मिळणार आहेत, मिळू शकताय आणि कोणती परिस्थिती निर्माण झाली तरी भारतीय जनता पार्टीत जाण्याची आमच्या वेळ येणार नाही. शिंदेसाहेब समर्थपणे हा पक्ष चालवतील आणि आज हा 50 आमदारांचा पक्ष तुम्हाला 80-90 आमदारांचा पक्ष म्हणून याच्याकडं भविष्याच्या विधानसभा निवडणुकीला बघावं लागेल. कोकणामध्ये तुम्ही आलात निलेशजींचे, त्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, त्याचवेळी नुसत्या कोकणमध्येच नाही संपूर्ण राज्यात वेगवेगळी गणितं चालू झालेली आहेत आणि वेगवेगळे राजकीय आराखडे घडलेले आपल्याला बघायला मिळतील.